आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। राज्यातील सत्ता संघर्षात उद्धव ठाकरे यांच्यासमोर शड्डू ठोकून उभ्या राहिलेल्या शिंदे गटाकडून ठाकरे यांच्यावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाहीये। उद्धव ठाकरे यांची शक्य त्या ठिकाणी कोंडी करण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू आहेत। शिंदे गटाच्या याचिकेनंतर नुकतंच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं होतं। यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे पर्यायी पक्ष चिन्हांची यादी सादर करण्यात आली। यामध्ये त्रिशूळ, धगधगती मशाल आणि उगवता सूर्य या तीन चिन्हांचा समावेश होता। शिवसेनेकडून रविवारी पर्याय चिन्हांची ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली। मात्र दुसऱ्याच दिवशी शिंदे गटानेही यांपैकी दोन चिन्हांवर दावा सांगितला आहे। शिंदे गटाकडून आज आयोगापुढे सादर करण्यात आलेल्या पक्ष चिन्हांच्या यादीत गदा, त्रिशूळ आणि धगधगत्या मशालीचा समावेश आहे। त्यामुळे नवा पेस निर्माण झालाय। निवडणूक आयोगाच्या एकंदरीत कार्यपद्धतीनुसार एकाच गोष्टीवर दोन पक्षांचा दावा असल्यास संबंधित गोष्ट कोणालाच न देता बाद ठरवली जाते। त्यामुळे धगधगती मशाल आणि त्रिशूळ ही दोन्ही चिन्ह बाद होण्याची दाट शक्यता आहे। या सगळ्यामुळे नव्याने उभारी घेऊ पाहत असलेल्या उद्धव ठाकरे गटाची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे।